हातात मुंग्या येणे, वेगवेगळ्या प्रकारच्या हातात मुंग्या येणे, मानेला त्रास होणे, खाली वाकताना त्रास होणे आणि यामुळे हात वर न उचलता येणे अशा पद्धतीचा खूप त्रास होत होता. पण इथल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्समुळे मी हळूहळू पूर्णपणे बरा झालो आणि आता मला सगळ्या क्रिया व्यवस्थित करता येत आहेत आणि मानेचाही माझा काप त्रास कमी झाला आहे. नमस्कार, माझं नाव रमेश बसाटे. मी गेली 30 वर्ष पत्रकारितेमध्ये काम करतो आहे. त्यामुळे माझं जागरण, गाडीवरचं फिरणं, कॉम्प्युटरवर सतत काम करणं, त्यामुळे मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला. सेवानिवृत्तीनंतर याच्यासाठी मी सुरुवातीला खूप दवाखान्यामध्ये फिरलो. 6-7 दवाखान्यामध्ये आर्थोच्या गेल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार पद्धती घेतल्या, MRI केले, टेस्ट केले, पण औषध गोळ्याने माझा त्रास काय कमी झाला नाही. पण माझे मित्र सिद्धाराम पाटील दिवे मराठीत आहेत, त्यांनी आपल्या न्यायसिंह तरोडात यांच्या दवाखान्याचं माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे मी सगळे ट्रीटमेंट करून थकल्यानंतर मी या न्यायसिंग ताई यांच्या हॉस्पिटलला आलो. इथे आल्यानंतर ताईंनी माझी पूर्ण तपासणी केली, अगोदरचे सगळे रिपोर्ट्स बघितले आणि त्यानंतर मला जो त्रास होता तो स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता मुख्य म्हणजे, आणि त्याच्यावरती मग त्यांनी उपचार सुरू केले आणि साधारणपणे 20 दिवसाचा एक मोठा कोर्स पूर्ण केला. आणि त्या 20 दिवसामध्ये त्यांनी जे काही ट्रीटमेंट्स केले त्यामध्ये प्रामुख्याने ऑस्टिओपॅथी, त्यामुळे माझा त्रास जवळजवळ 80% संपला. त्यानंतर पुढे त्यांनी मला दर 15 दिवसांनी एकदा ऑस्टिओपॅथी करण्यासाठी पुन्हा बोलवलं आणि आता जवळपास मी त्या संपूर्ण आजारापासून खूप मुक्त झालो. सुरुवातीला मला पाया हातात मुंग्या येणे, वेगवेगळ्या प्रकारच्या हातात मुंग्या येणे, मानेला त्रास होणे, खाली वाकताना त्रास होणे आणि यामुळे हात वर न उचलता येणे अशा पद्धतीचा खूप त्रास होत होता. पण इथल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्समुळे मी हळूहळू पूर्णपणे बरा झालो आणि आता मला सगळ्या क्रिया व्यवस्थित करता येत आहेत आणि मानेचाही माझा काप त्रास कमी झाला आहे. त्यामुळं मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकवले, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले आणि मुख्य प्रामुख्याने ऑस्टिओपॅथी केली. तर न्यायसिंगताईंचा ट्रीटमेंट घेताना त्या सगळ्या काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतात, कुठल्या प्रकारचं औषध किंवा ऑपरेशन याची आधीपास गरज पडली नाही आणि त्यामुळे माझा त्रास पूर्णपणे आता बरा झाला आहे. धन्यवाद.